friends, you are most welcome on my YouTube channel Harichandra's Magic of English. The विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा एक नवीन मॅजिक ट्रिक घेऊन मी तुमच्या सेवेमध्ये हजर आहे आणि आजची जी मॅजिक ट्रिक आहे ती विद्यार्थी मित्रांनो खूप मोस्ट इंपॉर्टेंट आजची ट्रिक आहे आणि ती आपल्याला या ठिकाणी समजून घेणं खूपच गरजेचं आहे. ती समजून घेतल्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली रुटीन मध्ये आपण हजारो वाक्य इंग्लिश मध्ये बोलणं आज शिकणार आहोत. तर पाहूया ह्या मॉडेल ऍक्टिव्हिटीच्या ठिकाणी असणारी ह्या ठिकाणी कुठली फंक्शन्स अशी कुठली मराठीची वाक्य आहे ती आपण इंग्लिश मध्ये इजीली ह्या ठिकाणी स्पीक करू शकतो आणि ही सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्याला म्हणजे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून याच्यातला यूज म्हणजे कशा पद्धतीने आपण याचा यूज इंग्लिश मध्ये अशा प्रकारचे वाक्य बोलण्यासाठी आपण करू शकतो तेच समजून घ्यायचं आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या येणाऱ्या अविरत व्हिडिओचा आनंद घेणं पण ह्या ठिकाणी विसरू नका. तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण द युजेस ऑफ मॉडेल ऑक्झिलरी इन स्पीकिंग इंग्लिश. तर पहिला जो मॉडेल ऑक्झिलरी आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे कॅन. आता कॅन हा काय इंडिकेट करतो विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कॅन आहे विद्यार्थी मित्रांनो हा कॅन ॲबिलिटी इंडिकेट करतो. म्हणजे ॲबिलिटी म्हणजे आपल्यामध्ये असणारी जी क्षमता आहे किंवा एखादी गोष्ट मी बाबा ही करू शकतो माझ्यामध्ये ती क्षमता आहे म्हणजे त्यावेळेस आपण कॅनचा यूज करू शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल मी हे काम करू शकतो. आता ही काय झाली ॲबिलिटी झाली, माझं ते काम करण्याची काय आहे ॲबिलिटी आहे म्हणून आपण ते वाक्य म्हणजे कशाने बोलू शकतो कॅन बोलू शकतो. म्हणजे थोडक्यात विच मराठी सेंटेन्स फायनल हॅवी शकतो शकतो शक्ती आणि शक्ते शकतो शक्ती शक्तेने शेवट होणारे वाक्य कॅनने बोल. मी हे काम करू शकतो. आता पहा आय कॅन डू धीस. डू म्हणजे करणे, धीस वर्क, धीस म्हणजे हे आणि काम म्हणजे वर्क. आय कॅन डू धीस वर्क. आणि एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हे जे मॉडेल ऍक्च्युअली आपल्याला दिसतंय याच्या नंतर लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक वेळेस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलंच रूप बोलायचं. ही गोष्ट पण तितकीच महत्त्वाची आहे, ती समजणं आपल्याला ठिकाणी गरजेचं आहे. तर पहा आय कॅन डू दिस वर्क, तो तिथं जाऊ शकतो. ही कॅन गो दिअर, मी हे काम करू शकतो. आय कॅन सॉरी मी त्याला सांगू शकतो. आय कॅन टेल हिम, पाच शब्द आलेले मी तुझी मदत करू शकतो. जे शकतो आलं तर कॅन, आय कॅन हेल्प यू, मी हे लिहू शकतो. आय कॅन राईट दिस, मी इथं राहू शकत नाही, एखादी गोष्ट करू शकत नाही. शकत नाही म्हणलं कॅनला नॉट जोडायचं. आय कांट लिव्ह हियर, तू हे काम करू शकतो का. समोरच्याला प्रश्न करायचा तू फक्त सब्जेक्ट पूर्वी कॅन बोलायचं, तू हे काम करू शकतो का. कॅन यू डू दिस वर्क, तू तिची मदत करू शकतो का. का आल्यानंतर कॅन यू हेल्प हर, तू तिथं कसा जाऊ शकतो. डब्ल्यूचे वाक्य पण बोलू शकतो विद्यार्थ्यांना हेल्प यू, तू तिथं कसा जाऊ शकतो. हाऊ कॅन यू गो दिअर, तू कोठे राहू शकतो. व्हिअर कॅन यू लिव्ह. सध्या आता ही कॅनची फंक्शन आहे. तर मला वाटतं कॅनची अनेक वाक्य आपण ह्या ठिकाणी बोलू शकतो की ज्याने शेवट झालेल्या वाक्यांचा शकतो शक्ती शकते. ओके, त्यानंतर कुड. कुड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शिकलो, पास्ट मध्ये एखादी क्रिया मी करू शकलो एखाद्यामुळं. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला फॉर एक्झाम्पल व कालची मॅच भारत जिंकू शकला. ठीक आहे, इंडिया कुड विन येस्टरडेज मॅच ड्यू टू MS धोनी असे बोलू शकतो. मी तुझ्यामुळं तिथं वेळेवर जाऊ वेळेवर पोहोचू शकलो. म्हणजे आपल्याला कुड घ्यायचं आहे, मी तिथं वेळ तुझ्यामुळं तिथं वेळेवर पोहोचू शकलो. आय कुड रीच हियर ऑन टाइम, मी त्याला भेटू शकलो. आय कुड मीट हिम, फॉर एक्झाम्पल मी तुझी मदत करू शकलो. आय कुड हेल्प यू, एखाद्या गोष्टीमुळे मी हे करू शकलो. मी त्याला हे मी हे काम तुझ्यामुळं करू शकलो. आय कुड डू धिस वर्क ड्यू टू यू. तर असे वाक्य शकलोचे वाक्य विद्यार्थी मित्रांनो कुडने बोलू. मी तिथं वेळेवर पोहोचू शकलो नाही, आता नॉट शकलो नाही म्हटल्यानंतर नाही आलं कुड नंतर काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो नॉट घ्यायचं. आय कुडंट हेल्प यू, मी तुझी मदत करू शकलो नाही. म्हणजे नकारार्थी वाक्य सुद्धा बोलताना आपण फक्त शकलो नाहीचे वाक्य नॉट कुड नंतर नॉट वापरून या
म्हणू शकतो कालची मॅच भारत जिंकू शकला नाही इंडिया कुडंट विन यस्टरडेज मॅच मी तिथे जाऊ शकलो नाही आय कुडंट गो देअर तू हे काम का करू शकला नाही डब्ल्यूएच वाक्य पण व्हाय कुडंट यू डू दिस वर्क सभाभाषी वाक्य आपण बोलू शकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विन आणि शम इंडिकेट्स काय करतायत फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर विच ऍक्शन इज गोइंग ऑन जी क्रिया विद्यार्थी मित्रांनो सॉरी विच ऍक्शन विल बी हॅपन इन द फ्युचर जी क्रिया भविष्यात घडायला जाणार आहे फॉर एक्झाम्पल आता वाक्याचा सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो आय आणि वी असेल तर आपण शालचा यूज करतो अदरवाईज आपण काय वापरतोय विल वापरतो ऍक्च्युली तो तिथे जाईल म्हणजे जायचंय तो तिथे जाईल हे विल गो देअर पहिलं रूप वापरायचं मी तुझी मदत करेल आय विल हेल्प यू ती त्याला सांगेल शी विल टेल हिम मी हे काम करेल आय विल डू हिज वर्क असे अनेक वाक्य बोलू शकतो नकार मी तिथे जाणार नाही आय वॉन्ट गो देअर विल नॉट चा शॉर्ट फॉर्म वॉन्ट आय वॉन्ट गो देअर मी हे काम करणार नाही आय वॉन्ट डू हिज वर्क मी तिला सांगणार नाही आय वॉन्ट टेल हर फक्त आपण काय म्हणू शकतो नॉट वापरल्यानंतर विलंट किंवा वॉन्ट हे बोलण्यापेक्षा आपल्या शॉर्ट फॉर्म आता विलंट तर बोललं जात नाही म्हणजे त्याच्याऐवजी आपण वॉन्ट बोलायचं त्यानंतर तू हे काम करशील का प्रश्न आहे तू तिथं जाशील का विल यू गो देअर फक्त विल पुढं बोलायचं का जायचंय तू हे काम करशील का विल यू डू दिस वर्क त्यानंतर विद्यार्थी तू तिथं केव्हा जाशील इथं व्हेन डब्लेश टाकेल व्हेन विल यू गो देअर तू काय करशील व्हॉट विल यू डू ती कशी जाईल हाऊ विल शी गो असे अनेक प्रकारचे वाक्य आपण बोलू शकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आय शब्द आपण शाल वापरतो आता मी तिथं जाईल आय विल गो देअर मी हे काम करेन सॉरी ओके आपण विलय घेतला तर असं काय ऍक्च्युली आय आयच्या नंतर विलय बोलू शकतो आपण पण ऍक्च्युली आता शाल आपण इथे घेतलाय तर कुठं वापरायचं त्याचंही फंक्शन आपल्याला समजणं गरजेचं आहे आय शाल गो देअर मी तिथं जाईल मी त्याला भेटेन आय शाल मीट हिम ऍक्च्युली आपण आय आणि वी जनरली याच्या पुढे शाल वापरतो शक्यतो आज आपल्या म्हणजे काळाच्या ओघामध्ये आपण ऍक्च्युली आय विल बोलणं जास्त पसंत करतो फक्त एक समजणं गरजेचं होतं आय आणि वीच्या पूर्वी शाल वापरतात फ्युचर टेन्समध्ये अदरवाईज विल वापरतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शूड आता शूड कुठं वापरतात तर शूड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो शूड इंडिकेट्स यु नो सजेशन ॲडवाईस सल्ला किंवा एखाद्याला सजेस्ट करण्यासाठी सुचवण्यासाठी आपण काय करतो माहिती का सल्ला देण्यासाठी किंवा सुचवण्यासाठी आपण काय करत असतो शूडचा उपयोग करू शकतो कजा मराठी वाक्य शेवट पाहिजे नाही होतो तू हे काम केलं पाहिजे समज पाहता यू पाहिजे आले यू शूड डू धिस वर्क तू त्याची मदत केली पाहिजे आता पाहिजे आलं म्हणजे यू शूड हेल्प हिम पहिलं स्वरूप वापरायचं फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब वापरायचं तू हे काम केलं पाहिजे यू शूड डू धिस वर्क आहेच ते वाक्य आपल्यासमोर तू त्याला भेटलं पाहिजे यू शूड हेल्प हिम मी दररोज केव्हा म्हटलं पाहिजे आता हे डब्ल्यूचे वाक्य बघ केव्हा म्हटलं व्हेन व्हेन शूड आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग तू तिकडं नाही गेलं पाहिजे नकारार्थी बोलू शकतो यू शुडंट गो देअर नॉट जोडायचं यू शुडंट गो देअर तू हे काम केलं पाहिजे यू शूड डू दिस वर्क ऍक्च्युली आता तू हे काम नाही केलं पाहिजे असं म्हणू आपण यू शुडंट डू दिस वर्क मी औषध कसं घेतलं पाहिजे हाऊ शूड आय टेक धिस मेडिसिन पा विद्यार्थी मित्रांनो अनेक प्रकारचे वाक्य पाहिजेची म्हणजे कुठलंही पाहिजेचं वाक्य आपण शूडने इंग्लिशमध्ये इझिली काय करू शकतो बोलू शकतो त्यानंतर वूड आता वूड म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा वूड काय इंडिकेट करतोय का पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे ज्या क्रिया विद्यार्थी मित्रांनो पास्टमध्ये हॅबिच्युअल घडत होत्या पण त्या आता थांबलेल्या आहेत म्हणजे थोडक्यात ज्या मराठी वाक्याच्या शेवटी चो ची चे चा च अशी यांनी शेवटा मराठी वूड नाही बोलायची वीड नंतर फक्त तर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब बोलायचं आहे फॉर एक्झाम्पल मी त्याची मदत करायचो आता चो आलेलं इथं पास्टमध्ये पण आता नाही सो ची चे चा मी त्याची मदत करायचो हे वाक्य कसं बोलाल आय वूड हेल्प हिम मी तिथं जायचो आय वूड गो देअर तो मला सांगायचा इथं आला चापा ही वूड टेल मी हे काम करायचो
सो आलो मागी त्या तुम्ही ते सो आई वुड डू दिस वर्क कोण कोण तुझी मदत करायचं आता इथे डब्ल्यू एच घ्यावं लागलं आपल्याला कारण कोण म्हटलं हु डब्ल्यू एच येतो हु वुड हेल्प यू कोण हे काम करायचं हु वुड डू दिस वर्क तू केव्हा इथे राहायचा केव्हा म्हणजे व्हेन पुढे फक्त पुढे बोलायचा प्रश्न तयार झाल्यानंतर व्हेन वुड यू लिव्ह हिअर तू त्याला भेटायचा का वुड 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 यू हेल्प हिम सॉरी वुड यू मीट हिम तर पहा ज्या मराठी वाक्या शेवटी चो चे चे सा स येते इतर वाक्य उठणे बोला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मे आता मे इंडिकेट्स पॉसिबिलिटी एज वेल एज परमिशन तर मे चे दोन्ही उपयोग आपण करू शकतो फॉर एक्झाम्पल म्हणजे परमिशन साठी आपण मे चा उपयोग या ठिकाणी जास्त करत असतो फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतोय का मे आय कमिंग सर म्हणजे परमिशन इंडिकेट करण्यासाठी एखाद्याची परमिशन घेण्यासाठी मग आपण बऱ्याच वेळेस म्हणतो मे आय गो नाऊ मी आता जाऊ मे आय कमिंग सर मी तुझं बुक घेऊ मे आय टेक युअर बुक मी तुझा पेन घेऊ मे आय टेक युअर पेन मी तुझा मोबाईल यूज करू मे आय यूज युअर मोबाईल फोन अशा अनेक वाक्य आपण मेद्वारे बोलू शकतो आणि मे बी कदाचित कदाचित तो संध्याकाळपर्यंत येईल मे बी ही विल कम इन द इव्हनिंग कदाचित मे बी आपण असं बोलत असतो मे बी तो त्याला सांगेल कदाचित तो त्याला सांगेल मे बी ही विल टेल मी अशी वाक्य आपण बोलू शकतो मे चा यूज करून मे बी यू माइंड इंडिकेट्स पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो माहीत करत असतो पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आज पाऊस येण्याची शक्यता असं वाक्य आपल्याला जर बोलायचंय आपण असं बोलू शकतो माइट त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं शक्यता इट माइट रेन टुडे आज पाऊस येण्याची शक्यता आहे मे बी असे ऍक्च्युअली रेन काय ना मे पण शक्यता आहे त्यावेळेस आपण माइट वापरू शकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मस्ट आता मस्ट काय इंडिकेट करतो तर मस्ट चे तीन फंक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो का मस्ट इंडिकेट्स ऑब्लिगेशन म्हणजे बंधन समोरच्याला काही बंधन आपल्याला या ठिकाणी घालायचं असतं तर मस्ट ते वाक्य आपण बोलू शकतो ऑब्लिगेशन बंधन दुसरं मॉरल ड्युटी आता मॉरल ड्युटी म्हणजे काय का जे आपलं नैतिक कर्तव्य का तो अभ्यास केलाच पाहिजे हे आपलं कर्तव्य हे नाही यू मस्ट स्टडी हार्ड ॲक्च्युली आपले आई वडील त्यांचं काम करतायत स्कूल्स किंवा टीचर त्यांचं काम करतायत विद्यार्थ्यांनी त्यांचं काम करावं याला म्हणतात मॉरल ॲक्च्युअल त्यालाच म्हणतात नैतिक कर्तव्य म्हणजे ज्याने त्याने ज्याचं त्याचं काम जी ड्युटी आहे ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी अशी वाक्य आपण इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी मस्टचा वापर करतो तो अभ्यास केलाच पाहिजे च पाहिजे यू मस्ट स्टडी हार्ड ही मॉरल ड्युटी नाही कंपल्शन साठी पण आपण एटकेन मस्टचा वापर करतो तुला आज इथं आलंच पाहिजे मग त्यावेळेस यू मस्ट कम हिअर टुडे असं वाक्य बोलू शकतो आई वडिलांची सेवा आपण केलीच पाहिजे वी शुड सॉरी वी मस्ट केलीच पाहिजे पाहिजे म्हणजे शूड आणि केलीच पाहिजे ही आपल्याला काय माहिती का मॉरल ड्युटी आपली आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे मॉरल ड्युटी यू मस्ट सर्व युअर पॅरेंट्स कारण आई वडिलांची आई वडील आपल्याला आमचं मोठे करतात त्यांनी त्यांची ड्युटी केली म्हातारपणी त्यांना सांभाळणं आपलं काम आहे म्हणून आपण म्हणतो यू मस्ट सर्व युअर सॉरी यू मस्ट सर्व युअर पॅरेंट्स तर ही आपली कर्तव्य आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे मस्टचा उपयोग ऑब्लिगेशन कंपल्शन आणि मॉरल ड्युटीसाठी त्यांनी आपण करत असतो अशी सर्व वाक्य मराठीची इंग्लिशमध्ये च पाहिजेची आपण इथंच बोलू शकतो त्यानंतर डू आणि डज आणि डीड विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा काय आहेत मॉडल ॲक्च्युअल आहे याचा उपयोग आपल्याला माहिती का डू डज आणि डीड ॲक्च्युली डू डीड हे व्हर्ब पण आहे पण ह्या ठिकाणी ते व्हर्ब्स दोन पद्धतीने आपण म्हणजे ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल मी हे काम करू शकतो आय डू धिस वर्क इथं मेन वर्क काम करते तो डू वेगळा तो वर्क म्हणून काम करतो किंवा मी हे काम केलं आय डीड धिस वर्क हे विद्यार्थी मित्रांनो मेन वर्क्समध्ये जात आहे डू डज डू आणि डीड पण मॉडल एक्झाममध्ये आपल्याला अनेक क्वेश्चन्स नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी याच्या ठिकाणी काय घ्यावी लागते विद्यार्थ्यांना मदत घ्यावी लागते डू आणि डज हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण वापरतो का फॉर एक्झाम्पल मी त्याला सांगतो तोचे वाक्य सगळे सिम्पल नाही मी टे आय टेल हिम आणि मी त्याला सांगत नाही त्यावेळेस आपण काय म्हणतोय आय डोंट टेल हिम आता हे नकारार्थी वाक्य या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्याला डूची हेल्प घ्यावी लागते कारण हे वी वन आहे
आय नॉट टेल हिम असं वाक्य आपण बोलत नाही, ग्रॅमॅटिकली ते चूक आहे. म्हणून आपल्याला डू चे हेल्पेज आय डोंट टेल हिम. मी इथं राहू शकत नाही, आय डोंट लिव्ह हिअर. तू हे काम करू शकतो का? मग या ठिकाणी आपल्याला काय करणं आहे, प्रश्न डू ची हेल्प घेणे, डू यू. मग तू इथे राहू शकतो का? डू यू लिव्ह हिअर. प्रश्न तू माझी मदत करू शकतो का? डू यू हेल्प मी. तू केव्हा तिथं जाऊ शकतो, सॉरी तू तिथं केव्हा जातो, व्हेन डू यू गो देअर. तू हे कसं लिहितो, तो नाही शेवट झालेली वाक्य, प्रश्न आहे का. तू हे कसं लिहितो, हाऊ डू यू राईट दिस. तुला हे कोण सांगत, हे नाही का, तुला हे कोण सांगत, हु टेल्स यू. तिथं डू डोज नाही, डायरेक्ट आपल्याला टेल्स. कोण तिथं जात आहे, हु गोज दिअर. तर पहा विद्यार्थ्या, असे अनेक वाक्य आपण या ठिकाणी बोलत असतो. डज म्हणल्यानंतर तीच आहे वाक्याचा सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे. इन सिम्पल प्रेझेंट टेन्स ही शीट असेल थर्ड पर्सन सिंग्युलर, तेव्हा डजची हेल्प घेतो वाक्य नकारात्मक वर्णनासाठी. ती ह्या शाळेत शिकते किंवा ती इथं राहते, शी लिव्ज हिअर. आणि ती इथं राहत नाही, शी डझंट लिव्ह हिअर. तो तिथं जात नाही, ही डझंट गो दिअर. म्हणजे विद्यार्थी ही शीट करता आला आपल्याला ठिकाणी डोंटची हेल्प घ्यायची, सॉरी डझंटची हेल्प घ्यायची, ही डझंट गो दिअर. तो तिथं जात नाही आणि मी तिथं जात नाही, आय डोंट गो दिअर. सब्जेक्ट आय म्हणून डूचा वापर, इथं सब्जेक्ट ही म्हणून डचचा वापर, हा फरक समजून घ्या. त्यानंतर डीड, डीड विद्यार्थी म्हणताना पास्ट टेन्समध्ये वापरतात नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थ वाक्य करण्यासाठी. हे मी त्याला सांगितलं, आपण म्हणतो आय टोल्ड हिम, पण मी त्याला सांगितलं नाही असं वाक्य बोलायचं असेल तर आय डिडंट टेल हिम असं वाक्य आपण ठिकाणी बोलू शकतो. मी तिथं गेलो नाही, आय डिडंट गो दिअर. नकारार्थी वाक्य बोलण्यासाठी डीडची हेल्प घ्यावीच लागते. मी त्याला सांगितलं आय टोल्ड हिम, आणि मी त्याला सांगितलं नाही आय नॉट टोल्ड हिम असं वाक्य बोललं जात नाही. अशा वेळेस आपल्याला ह्या मॉडेल एक्सची हेल्प घ्यावी लागते डीडची. तू काय खाल्लं, व्हॉट डीड यू ईट. तू लिहिलं का, डीड यू राईट. असे प्रश्न बनतात विद्यार्थी मित्रांनो ह्या डीडची हेल्प घेऊन. त्यानंतर आउट टू, आता आउट टू काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ॲक्च्युली आउट टू हा जो मस्ट आहे, मस्ट आणि आउट टू यांचं फंक्शन जवळजवळ सारखंच आहे. म्हणजे इथंही बंधन, ऑब्लिगेशन, कंपल्शन आणि मॉरल ड्युटी दाखवण्याचं काम या ठिकाणी आउट टू करत असतो. म्हणजे मस्ट आणि आउट टू हे कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ असं म्हणूया ट्विन्स, ट्विन ब्रदर्स आहे. काय हे दोघंही वाक्यांमध्ये आल्यानंतर सेम मिनिंग ह्या ठिकाणी त्याच्यापासून निघत असतं. फॉर एक्झाम्पल, तुला हे काम केलंच पाहिजे, द यू आउट टू डू धिस वर्क. तुला तिथं गेलंच पाहिजे, यू आउट टू गो देअर अशी वाक्य आपण बोलू शकतो. त्यानंतर यूज टू विद्यार्थी मित्रांनो, हा जो यूज टू आहे, हा जो उघड आहे, हे दोघंही ट्विन ब्रदर्स आहे. विच यु नो वुड आणि यूज टू काय इंडिकेट करत असता, जो म्हणजे पास्ट हॅबिच्युअल ऍक्शन कॅन इंडिकेट करत असतात का, भूतकाळाच्या सवयीच्या क्रिया. कधी मराठी वाक्या शेवटी चो ची चे चाल येतं. मी ह्या शाळेत शिकायचो, आता इथं चो आलो. आय वुड लर्न इन दिस स्कूल किंवा असं वाक्य बोलू शकता, आय यूज टू लर्न इन दिस स्कूल. मी तिथं जायचो, आय यूज टू गो देअर. ती मला सांगायची, शी यूज टू टेल मी. तर तीच वाक्य आपण या ठिकाणी बोलू शकतो. आता डिअर टू काय इंडिकेट करतो विद्यार्थी, आता डिअर टू जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते हा बघ करेज, डेअरिंग दाखवण्याचं काम डिअर टू करत असतो. म्हणजे हिंमत आहे एखाद्या, आपण म्हणतो माझं तिथं जाण्याचं धैर्य आहे किंवा माझ्या तिथं जाण्याची हिंमत आहे, हे वाक्य डिअर टू बोलायचे. आता माझं तिथं जाण्याचं धैर्य आहे, आय डिअर टू गो देअर. इव्हन बोलायचं, माझं त्याच्याशी बोलण्याचं धाडस आहे, आय डिअर टू टॉक विथ हिम. मला त्याला हे सांगण्या, तिला हे किंवा त्याला तिथं जाण्याचं धैर्य आहे, ही डिअर टू गो देअर. असे अनेक प्रकारचे वाक्य विद्यार्थ्यांना डिअर टू ने बोलू शकतो का, धैर्य आहे, हिंमत आहे, धाडस आहे असे वाक्य. आणि नीड टू, नीड टू काय इंडिकेट करताय, का नेसेसिटी, गरज. म्हणजे नीड टू हा गरज, म्हणजे ज्या मराठी वाक्या शेवटी गरजेचं आहे अशी वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, ती नीड टू ने बोलली जातात. कारण नेसेसिटी, एखादी गोष्ट आपल्याला गरजेची आहे. फॉर एक्झाम्पल, मला तिथं जाणं गरजेचं आहे, हे वाक्य कसं बोललं जाईल, आय नीड टू गो देअर. मला हे काम करणं गरजेचं आहे, आय नीड टू डू दिस वर्क.
मला आज इथे राहणं गरजेचं आहे. आय नीड टू लिव्ह हिअर किंवा स्टे हिअर. त्याला तिथे जाणं गरजेचं आहे. ही नीड टू गो दे. असे अनेक प्रकारचे वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपण इथं बोलू शकतो. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो मॉडेल ऍक्च्युअलीचं जे असणारं फंक्शन आहे ते तुमच्या लक्षात आलं असं. तर आज आपण कॅन म्हणजे शकतो शक्ती शक्ते लिहिणारे वाक्य कॅन बोला. कुठ शकलो ची वाक्य कुठने बोला. जाईल तरी उठल बसल फ्युचर टेन ज्या क्रिया घडायच्या ती शालमीने बोला. शुड म्हणजे पाहिजेचे वाक्य आहे कॅन शुडने बोला. चोचेचेचा सनी शेवट होणारे मराठी वाक्य उडणे बोला. यानंतर सर्व मॉडेलिंगनंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेणं मात्र विसरू नका. मे परमिशन घ्यायची असेल तर मेचा यूज करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शक्यता पॉसिबिलिटी दर्शवली जात असेल एखाद्या वाक्यामधून अशी वाक्य बोलण्यासाठी माईंडचा उपयोग करू शकतो. ती वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकतो. च पाहिजे म्हणजे कंपल्शन मॉरल ड्युटी ऑब्लिगेशन हे दर्शवायचं असेल अशी वाक्य आपल्याला बोलायची असेल तर मचा उपयोग करा. डू डज इट या ठिकाणी समोरच्याला या ठिकाणी सिम्पल म्हणजे इंडियन्समध्ये प्रश्न नकारात्मक वाक्य बोलताना डू डज चेंज घ्या. पास्ट टेन्सची वाक्य बोलताना क्वेश्चन म्हणजे यस वर्बलची क्वेश्चन बोलताना नकारात्मक वाक्य बोलताना डीडचे घेऊ शकतो. त्यानंतर आउट टू हा मचाच हॅट कॅन जुळा भू आहे आपल्या लक्षात आले. यूज टू पास्ट हॅबिच्युअल इंडिकेट करतोय. त्यानंतर डिअर टू धैर्य आहे धाडस आहे हिंमत आहे हे वाक्य डिअर कॅन बोला. गरजेचं आहे हे वाक्य नीड टू ने बोला. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल तर निश्चितच आपल्या डेली रुटीनमध्ये अनेक वाक्य आज आपण बोलणं हे ठिकाणी शिकलोय नव्हे तुम्ही बोलणार आहात. तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो याची प्रॅक्टिस तुम्ही करा. वाटतं खूपसं इंग्लिश आपल्या डेली रुटीनचं ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे आणि निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होईल. फक्त विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करा कारण प्रॅक्टिस शिवाय काहीच शक्य नाही आणि म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन्स परफेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तो बनती आहे. थँक्यू.